मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर धाड टाकताना ईडीने स्थानिक प्रशासनाला या कारवाईचा थोडाही सुगावा लागू दिला नाही। ही कारवाई करण्यासाठी ईडीने पोलिसांची मदत घेण्याऐवजी सीआरपीएफच्या पथकाला खास पुण्याहून बोलवून घेतलं। हे पथक आल्यानंतर ईडीने एकाच वेळी सरनाईक यांच्या 10 ठिकाणांवर धाडी मारून कागदपत्रांची छाननी सुरू केली। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयावर ईडीने आज सकाळी धाड टाकली। ईडीने ठाण्यातील हिरानंदानी येथील प्रताप सरनाईक यांच्या 23व्या मजल्यावरील घरावर, वर्तक नगर मधील कार्यालयावर आणि घोडबंदर रोडवरील विहंगम हॉटेलवर आज सकाळी धाड मारली। त्याचबरोबर सरनाईक यांच्या विहंग आणि पूर्वेश या दोन्ही चिरंजीवांच्या कार्यालय आणि घरावरही धाड मारली। ईडीने सरनाईक यांच्या एकूण 10 ठिकाणांवर धाड मारली। ही धाड मारण्यापूर्वी ईडीने पूर्ण तयारी केली होती। ईडीने पोलिसांसह स्थानिक प्रशासनालाही या धाडीचा सुगावा लागू दिला नाही। त्याऐवजी पुण्याहून एसआरपीएफचं एक पथक मागवलं होतं। या पथकात एकूण 40 जवान होते। हे जवान ठाण्यात येताच ईडीने एकाच वेळी सरनाईक यांच्या 10 ठिकाणांवर धाड मारल्याचं सांगितलं आहे। राज्यात शिवसेना आघाडीचं सरकार आहे, त्यामुळे पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाला ईडीच्या धाडीची कुणकुण लागल्यास कारवाईत व्यत्यय येऊ शकला असता, त्यामुळेच ईडीने पूर्वतयारी करूनच ही कारवाई केल्याचं सांगितलं आहे। ईडीने पूर्ण तयारी करूनच ही कारवाई केल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे। सरनाईक हे घरी नाही, ते बाहेर गेले आहेत। त्यांच्या गैरहजेरीत ही धाड मारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। तसेच ईडीने अचानक मारलेल्या या धाडीमुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे। सरनाईक हे आमदार असले तरी ते बांधकाम व्यावसायिक असल्याने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। ईडीने धाड मारल्यानंतर आता पोलिसांनी सरनाईक यांच्या घरी धाव घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।